नमस्कार, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत आठवणीतील जुनी मराठी कविता समतेचे हे तुफान उठले। कवी आहेत विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर। भारतातील ज्ञानपीठ सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे वी स खांडेकर आणि वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यानंतर विंदा हे मराठी साहित्यातील तिसरे साहित्यिक आहेत। पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले, पुरस्कार वगैरे उपचार असतात, हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही तर मराठी भाषा कविता आणि काव्य परंपरेचा हा सन्मान आहे। अशा या साहित्यिकाची कविता बघूया, समतेचे हे तुफान उठले। उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी। हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चवघडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। टिळक गोखले फुले रानडे अगर कर वैखरी, स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी। ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे, तेच मराठे आम्ही आम्ही सह्याद्रीचे सुळे। स्वराज्यातून पुढे चला रे चला सुराज्याकडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगणा, कंकण नादा भिवणी तयांच्या शत्रु सोडी तीरणा। वीज माळुनी वेणी वरती त्याही घुसल्या पुढे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। उठ खेडूता पुन्हा एकदा झाडून या गोंगडी, उठ मजुरा पुन्हा मारण्या आघाडीवर उडी। एकजूट ही पाऊन पडतील अन्यायाला तडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे। आपण चॅनलवर नवीन असल्यास अशीच गाणी कविता व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कविता आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा। धन्यवाद।